पाहुया बातम्या विस्ताराने। खनिज वाहतूक दरावरून सध्या ट्रक मालकांनी रान उठवलंय। सध्या खाण व्यवसाय सुरळीत पूर्वपदावर येणं गरजेचं आहे, त्यासाठी ट्रक मालकांनी जास्त ताणून धरू नये असा इशारा मुख्यमंत्री पार्सेकर यांनी दिलाय। खाण व्यवसायात भरभराट झाल्यावर त्यांना अपेक्षित दरावर विचार करता येईल, सध्या त्यांनी दराचा हट्ट सोडावा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं। सगळ्यांचे व्ह्यू पॉइंट लक्षात घेऊन जो हवे प्रस्ताव काल दिला, हमें ट्रकवाल्यांक दिला आणि माइन्स ओनर्सांकूय दिला, हो मोस्ट सुटेबल असा, ॲडवायजेबल असा अशें हांव म्हणटा। हांव रेट्स डिक्टेट करणारो कोण न्हय, पूण जो जो सिनारियो आयचो आसा त्या सिनारियोन हांवें भितर उतरप आवश्यक आसलें आणि हांवें रेट्स जे दिल्ले आसात ते दोगांयक सुटेबल आसात अशें हांव म्हणटा। आज सुरू जाल्ले थोडेच माइन्स आसात, बाकीच्यांनी जर सुरू करूंक जाय जाल्यार हें ट्रान्सपोर्टेशन जावपाक सुरवात जावंक जाय। त्यामुळे आय रिक्वेस्ट अँड अपील टू ऑल ट्रकवालाज, सो ऑल्सो आय अपील टू ऑल माइन ओनर्स ऑल्सो, कारण माइन ओनर्सांनी दर दिल्लो हो 8 रुपया, 8 रुपया 10 पैसे आणि 8 रुपया 20 पैसे असो असलो। हांव दोनूय बाजूंक हांव अपील करता की हांवें सुचयल्ले दर ताणें स्विकारचे। हांव सगळ्यांचे प्रश्न आणि सगळ्यांच्यो सगळ्यो समस्या एकाच फावटी सॉल्व जावच्यो ना। ह्या दरांनी आज असले ट्रक 10-12 हजार ट्रक आसात, तांकां ट्रान्सपोर्टेशनाक कोण कितें 2500-2500 लागू शकतात, 2500 लागचे ना, 1000 लागतले। त्यामुळे बाकीच्यांक काम मिळूंक जाय जाल्यार बाकीच्यो माइन्सूय सुरू जावंक जाय, बाकीच्यो माइन्स सुरू जावंक जर जाय जाल्यार हें काम ट्रान्सपोर्टेशनाचें काम सुरू जावंक जाय। एसोसिएशनां जीं आसात ताणें मातशें समजूतदारीची भुमिका घेवची। जर इंडिविज्युअल ट्रकवाल्यांक तें मान्य आसा जाल्यार दे शूड बी परमिटेड टू ट्रान्सपोर्ट आणि सरकार त्यांच्या फाटल्यान पूर्ण रावतली उभी।